पाथर्डी तालुक्यामधील गौतम ट्रेडर्स या होलसेल दुकानाच्या नगरपालिका शॉपिंग सेंटर बाजारतळ येथील गोडाऊनमधून सुमारे 110 खाद्यतेलाचे डबे चोरी गेल्याची घटना घडली आहे. गोडाऊनमध्ये खाद्यतेलाचे डबे कमी असल्याची बाब कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती दुकानाचे मालक अल्पेश भंडारी यांना सांगितली आणि त्यानुसार अल्पेश भंडारी यांनी पाथर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. पाथर्डी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार गोलाहर, गोपनीयचे भगवान सानप, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर आदींनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तुलसी कॉटन आणि रांधवणी फार्मचे हे खाद्यतेलाच्या कंपनीचे डबे आहेत. एका डब्याची किंमत साधारणपणे 1200 ते 1500 रुपयांच्या आसपास आहे. सुमारे 1 लाखांच्या पुढे ही चोरी झाली असल्याचं समजतंय. लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा मध्यवर्ती ठिकाणी चोरी होणं ही बाब खूप आश्चर्यजनक असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. गौतम ट्रेडर्स या नावाने आमचं पाथर्डीमध्ये फर्म आहे. नगरपालिका शॉपिंग सेंटरमध्ये आमचा नगरपालिका गोडाऊन म्हणून आहे. साधारणतः 16-17-18 तारखेला जो मालाची आवक जावक झाली त्या पिरियडमध्ये आम्हाला 70 डबे तुलसी सोयाबीन तेल डब्याचे आणि राधुनी पामचे 40 डबे कमी निदर्शनास आले. तर तो अंदाज लावून आम्ही बघितलं तर शटरचं एक बाजू वर होत होती. तर त्या 3 दिवसात त्या शटरच्या वर होणाऱ्या बाजूतून 3 दिवसातून रोज 30-40 डब्याच्या हिशोबाने डबे चोरील गेल्यास निदर्शनास आलं. तिथं त्याचा कचरा वगैरे डब्याचा पडला होता, कडी वगैरे पडली होती, त्या अनुषंगाने 110 डबे आमचे चोरी गेलेले हे निदर्शनास आलंय. कोणत्या कोणत्या कंपनीचे होते? राधुनी. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, एसएन मीडिया, पाथर्डी.